प्रशासनाने लॉकडाऊन काळामध्ये विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित केले होते. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे पोलीस प्रशासनाने विविध कारवाई केलेली आहे. त्याबद्दलची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंतपर्यंत दाखल गुन्हे 2943, आतापर्यंत अटक केलेल्या व्यक्तींची संख्या 282 व जप्त केलेल्या वाहनांची संख्या 9367. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार तसेच राज्यातील इतर ठिकाणचे मायग्रंट लेबर्स आले होते. या सगळ्या व्यक्तींची व्यवस्था शासनाच्या निवारा केंद्रात करण्यात आली असून असे 70 निवारा केंद्र जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. त्यात एकूण 5610 व्यक्ती राहत असून यांना राहण्याची भोजनाची तसेच वैद्यकीय सेवा पुरवण्याची कारवाई जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यामध्ये गरजू लोकांना 88,871 अन्नधान्याचे किट्स वाटप करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत 2,97,650 रेडीमेड फूड पॅकेट्स गरजू लोकांना वाटप करण्यात आले. प्राप्त होणाऱ्या अहवालाप्रमाणे सारीचे रुग्ण आढळत आहेत. ज्यांना कोणाला सर्दी ताप खोकला असल्यास तात्काळ त्यांनी जवळच्या दवाखान्यात जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, म्हणजे तात्काळ त्यांचा उपचार सुरू करता येईल. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींनी सर्वेक्षण करणाऱ्या टीमला सहकार्य करावे, खरी ती माहिती द्यावी जेणेकरून आपले निदान लवकर करून आपला उपचार करता येईल. माझी सोलापूरकरांना कळकळीची विनंती आहे की विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, घरातच राहावे व मास्कचा वापर करावा व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.